अधीक्षक किंवा कुठली जबाबदारी पक्षात देण्यात यावी मला. साधारण कशा पद्धतीने बघताय, गेल्या वेळेस शरद पवारांनी राजीनामा घोषित केला होता, आता अजित पवार म्हणतात की मला पक्षात काम करायचं. जसं आहे ना की आमचा पक्ष जो आहे हा लोकशाहीने चालणारा पक्ष आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तर असं मला असं वाटतं की अजितदादांना पण असं वाटलं असेल की आपण नेहमी विधानमंडळामध्ये काम करतो आहोत, तर पक्षात सुद्धा जे आहे काही जबाबदारी आपल्याला जर मिळाली तर आपण अधिक काम करू शकतो असं त्यांना म्हटलं असेल. त्यामुळे त्यांनी आपलं मतप्रदर्शन केलं, पण त्यावर त्याने हे सांगितलं की शेवटी जे काही निर्णय घ्यायचे असतील ते पक्षसृष्टी म्हणजे पवार साहेबांनी शरद पवार साहेबांनीच घ्यायचे आहे. म्हणजे ते काही पक्षाच्या अलीकडे जाऊन काही म्हणत नाही, ते मला पक्षात काम काय दुसरं काही म्हणत नाही. सर याच्यामध्ये असंही आहे की आता आता सगळेच आपले मत मांडतात, तर मीही आपलं मत मांडायला काही हरकत नाही. काल मी ते अजितदादांनी ज्या कोणाला किती वर्ष किती महिने पक्षाचं अध्यक्षपद मिळालं त्याचं वाचन केलं, मला कळलं की मला फक्त 4 महिनेच मिळालेली आहे, बाकी त्यांना 2, 3, 5 मला 4 महिने मिळाले. त्या म्हणाल एवढं चांगलं काम केलं नाही असं मला त्याच्याबद्दल आनंद आहे. पण पूर्वी असं व्हायचं काँग्रेस पक्षामध्ये विधिमंडळाचा नेता किंवा मुख्यमंत्री जर बहुसंख्य समाजात असेल तर पक्षाचं अध्यक्षपद हे नेहमी जे आहे दुसऱ्या समाजाच्या व्यक्तीकडे नेत्याकडे ते जायचं. तिकडे मराठा समाजाचा असेल तर ते ओबीसी किंवा बंजारी किंवा जे काही असेल त्या पण लहान समाजाच्या माणसांकडे जायचं. त्याच्यामुळे आपण ज्या ओबीसी म्हणतो त्यावेळेला मला असं वाटतं की या ओबीसींबद्दल नुसतंच आपण बोलून चालणार नाही, तर त्यांना सुद्धा महत्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली पाहिजे. आपण जर पाहिलं तर बीजेपी सारख्या पक्षानं सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखा ओबीसी अध्यक्ष नियुक्त केला, काँग्रेस पक्ष त्यांनी सुद्धा नाना पटोले सारखा ओबीसी अध्यक्ष पक्षाला दिला, शिवसेनेला सुद्धा जे आहे त्याचा त्याच्यामध्ये ही पद्धत नसते, तरी राऊत जे आहे 2-3 नंबरचे जे काय आहेत ते ओबीसी समाजाचे आहेत. तसं आमच्या पक्षामध्ये सुद्धा ओबीसी समाजाचे अनेक नेते आहेत, त्यांना सुद्धा आपण जर संधी दिली तर ओबीसी समाज 54% आहे तो आपल्या बरोबर जुडू शकतो मोठ्या प्रमाणावर. कारण आम्ही नेहमीच आणि इतर पक्षांचा सुद्धा त्यासाठी त्याचे ओबीसी अध्यक्ष नेमले. आमच्या पक्षामध्ये सुद्धा खूप आहे, म्हणजे तटकरे आहेत, त्याच्यानंतर धनंजय मुंडे आहेत, जितेंद्र आव्हाड आहे, काय मला सुद्धा दिलं काम तर मी सुद्धा करीन. तर पण कोणी ओबीसी जर दिला आणि ओबीसी जर नाही मिळाला तर दुसरा सर, पण छोट्या समाजाचं कोणाला तरी अध्यक्षपद दिलं तर या लहान लहान समाजांच्या मनामध्ये सुद्धा आपण आपल्या पक्षाची चांगली प्रतिमा निर्माण करू शकतो असं मला स्वतःला वाटतं. अजूनही जे आहे या देशामध्ये समाजासमाजाचं राजकारण चालत आहे. एक लक्षात घ्या, प्रमोद महाजन असताना सुद्धा गोपीनाथराव मुंडेंना पुढे चाल देऊन भाजपने त्यावेळेला त्यांचा चेहरा मोहरा बदलवला आणि गोपीनाथराव मुंडेंनी माधव माळी धनगर आणि वंजारे असा फॉर्म्युला वापरून त्या ठिकाणाहून ती पार्टी वाढवली. काँग्रेसमध्ये सुद्धा हीच परिस्थिती पहिल्यापासून होती आहे की 2 महत्त्वाची पदं असतात, एक असतं विधिमंडळातला प्रमुख नेता, दुसरा पक्षाचा अध्यक्ष. विधिमंडळ पक्षाचा नेता हा उपमुख्यमंत्री होतो, मुख्यमंत्री होतो, आणखीन काय होतो, आणि पक्षाचा अध्यक्ष. तर ह्या दोन जे ठिकाणं आहेत, दोन पदं आहेत, ते वेगवेगळ्या समाजाला देण्याची पद्धती आहे राजकीय सोयीसाठी, की सर्व समाज एकत्रित राहावे म्हणून.
आज सुद्धा जे आहे चंद्रशेखर बावनकुळेंना खरं म्हणजे तिकीट सुद्धा नाकारलं होतं, पण त्या चंद्रशेखर बावनकुळेंना बीजेपीनं एकदम पक्षाचं प्रांताध्यक्ष केलं. काँग्रेसने नाना पटोले यांना अध्यक्ष केलं. काँग्रेसने मुंबईला तर आता वर्षा गायकवाड यांना मुंबईचं अध्यक्ष केलं. राऊत नाही म्हटलं तरी ते ओबीसीच आहे. तर पूर्वी हे होतं थोड्या प्रमाणामध्ये पवारसाहेबांनी चाललं, पण पुढे पुढे जे आहे दोन्ही पदं ज्या एकत्रित एकाचकडे ठेवायचं सुद्धा काम झालं. मंत्री पण असायचे, उपमुख्यमंत्री पण असायचे, आणि प्रदेश अध्यक्ष पण असायचे. काय परंपरा सुरू झाली. आणि मग मी तर ज्यावेळेला नवीन पक्ष निर्माण झाला त्यावेळेला त्याच्या अगोदर मी तिथे काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो विधान परिषदेत. आणि त्यावेळेचा घरावर झालेला हल्लापासून तर जो काही जे कार्यक्रम केले किंवा मी लढलो शिवसेना बी जे पी सरकारच्या विरुद्ध 95 ते 99, आणि त्याच्यानंतर पवारसाहेबांना बाहेर आल्या निघाल्यानंतर किंवा काढल्यानंतर पवारसाहेबांनी जे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तो पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण केला. 3 महिन्यांमध्येच निवडणुका लागल्या आणि पवारसाहेब आणि मी आम्ही दोघांनीच सगळीकडे जे आहे प्रचार केला प्रामुख्यानं. सरकारमध्ये काँग्रेसबरोबर गेल्यानंतर मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत बबनराव पाचपोते दुसऱ्या मोठ्या समाजाचे त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं. पण मग पुढे 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 जे आहे हे हळूहळू बदलत गेलं हे सगळं. आणि आजही मला असं वाटतं की काल अजितदादांनी सांगितलं की ममता बॅनर्जी स्वतःच्या जीवावर बंगालमध्ये येतात, पटनाईक ओरिसामध्ये येतात, स्टालिन तिथे येतात, हे काय ते चंद्रशेखर राव असतील, काय जगन रेड्डी असतील, आणखीन कोणी असतील, अनेक लोक असतात, हे स्वतःच्या ताकदीवर येतात. परंतु पवारसाहेबांसारखा या देशातला 1 नंबरचा नेता आहे तरीसुद्धा आपण स्वतःच्या बळावर राज्यामध्ये येऊ शकलो नाही, किंबहुना आजपर्यंत आपण मुख्यमंत्री होऊ शकलो. काय कारण आहे? तर कारण याच्यामध्ये आहे की आपण सर्व आज नाही म्हटलं तरी ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर बी जे पीमध्ये आहे, शिवसेनेत आहे, काँग्रेसमध्ये तर आहेच. या समाजांना ओबीसी असेल, दलित असेल, मुस्लिम असेल, हे जे सगळ्या समाजांना तुम्ही बरोबर घेतलं तरच जे आहे आपण पुढे जाऊ शकतो. म्हणून मी पण मांडलं की बा जसं दादाने सांगितलं होतं की बोलणाऱ्याचे ज्या चिंध्यासुद्धा विकल्या जातात, न बोलणाऱ्याचं सोनं विकलं जात नाही. म्हटलं मग खरं हे जी कारणं आहेत त्या कारणात मग खरोखर कारण काय ते शोधलं पाहिजे. आणि एक्झिक्युटिव्ह म्हणून जे आहेत आमच्या आपल्या पक्षामध्ये खूप लोक आहेत ना. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाव का घेतली, जितेंद्र आव्हाड आहे, अगदी नवीन दमाचे पाहिजे असतील, त्याच्यानंतर धनंजय मुंडे आहेत, मी तेच सांगितलं. काल दुसरं काय सांग, मध्यम दमाचे पाहिजे असतील तर तटकरे आहेत, जुन्या दमाचा पाहिजे तर भुजबळ आहेत, पण आणखीन आहे ना दुसरे आणखीन खूप लोक आहेत ओबीसीचे. ह्या ना किंवा ओबीसीचा नाही दुसऱ्या समाजाचा हरकत नाही, परंतु कळलं पाहिजे की सर्वसमावेशक असा हा पक्ष, एवढंच माझं म्हणणं, दुसरं काय. आणि माझं स्वतःचं काही लोकांना सांगितलं की भुजबळांना व्हायचं आहे, भुजबळांना नाही व्हायचं आहे. भुजबळांना हे पाहिजे आहे की आपली इमेज आपल्या पार्टीची आपण बदलली पाहिजे आणि आपण सगळ्यांना घेऊन चालतो आहोत अशी इमेज निर्माण झाली पाहिजे की जी आज आपल्याला त्रासदायक ठरते आहे.